तुम्हाला जर एका तासात लक्षाधीश व्हायचं असेल तर तुमच्याकडे दोन गोष्टी असणं आवश्यक आहे. एक, तुमचं लग्न झालेलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कोट्याधीश पाहिजे. नाही, हा माझा फॉर्म्युला नाही आहे, मी कुठेतरी वाचलंय, कुठेतरी ऐकलंय. पण ह्या अप्सरांकडे बघून मला असं खरंच वाटतं की स्त्रिया ह्या उधळपट्टी करणाऱ्या असतात, काटकसर करणाऱ्या नसतात. खरं आहे, कारण ह्या इथे येऊन प्रेमाची उधळण करत असतात आणि नृत्य कौशल्य दाखवण्यात कुठेही काटकसर करत नाही. तर आता आपण आमंत्रित करणार आहोत आपल्या पुढच्या अप्सरेला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया उर्मिला कानेटकरचं. म्हणजे काय एक्सप्रेशन्स, काय पदलालित्य, काय अदा, काय त्या जम्स, माइंड ब्लोइंग, फॅन्टॅस्टिक, क्या बात आहे. तुला स्वतःला कसा वाटला हा तुझा परफॉर्मन्स? मला काहीच सांगता येत नाही आता, मला काही आठवतच नाही आहे मी काय केलं. अरे खरंच, म्हणजे शेवटची पोजच फक्त आठवती. मी बहुतेक इथे नव्हतेच ते करताना वाटत. भारावून गेली होतीस तू, तू एनग्रॉस्ड होतीस तुझ्या परफॉर्मन्स मध्ये बहुतेक. वा वा वा, आणि खूप छान दिसतेस, खूप गोड दिसतेस. जोरदार टाळ्या उर्मिलासाठी. निळा गजरा मी पहिल्यांदा बघतोय, पण छान दिसतोय तुला तो. मॅचिंग आहे. मॅचिंग आहे, वा वा. आपण जाणून घेऊया आपल्या गुरुंचं काय मत आहे. दीपाली विचारे. खूप सुंदर, खूपच सुंदर, मस्त दिसतीस तू आणि खूप छान कॅरी केला असतो अख्खा डान्स. म्हणजे आम्ही दरवेळेला म्हणत असतो की क्लासिकल क्लासिकलचे तुमचे अंग आणि असं बरंच काही 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 काही, पण
ते सगळं आत्ता लक्षातच नाही राहिलं. खूप छान, फक्त एक दोन ठिकाणी लिपसिंग गेलं ते जाऊ देत, पण इतकं सगळं होतं की त्याच्यात म्हणजे विसरायला होईल इतकं सुंदर नाचलीस तू. थँक्यू थँक्यू दीपाली ताई. उर्मिला, तडफदार परफॉर्मन्स, माइंड ब्लोइंग. थँक्यू. अँड जम्पिकल ऑल्सो, दडाम दडुंग दडाम दडुंग. आज मी फर्स्ट टाइम अशी उर्मिला बघितली आणि मला खूप अत्यंत आनंद होत आहे या गोष्टीचा, की इतकं एनर्जी लावून आणि मला एका क्षणासाठी कुठे ड्रॅग नाही वाटली, इतकं सुंदर. आणि नाही जाऊ दे, काही चुका नाही, सगळं माफ. गुड. मला माहिती मी चुकली आहे. तुझा परफॉर्मन्स खूप छान झाला, एकतर जम्प्समुळे किंवा छोट्या छोट्या काही गोष्टींनी खरंच आपण तो उचलला, लिपसिंग सुटलेलं मला क्लिअर कळलं. दुसरं, मला खूप ठिकाणी समहाव तुझे हात अजून थोडेसे तो बाज आपण पकडायला पाहिजे असं वाटलं, पण बघायला तुझा खूप एंटरटेनिंग झाला. सुपर. थँक्यू. क्या बात आहे. आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. इट वॉज नॉट अ गुड परफॉर्मन्स, इट वॉज नॉट a very good performance, it was not even an excellent performance, it was a mind blowing performance. thank you sir. काय असतं, nobody is perfect असं म्हणतात आणि ते खरंही आहे, पण परफेक्शनच्या जवळ जाणारी गोष्ट किती जवळ जाते किती नाही ही नंतरची गोष्ट, ती दिसायला किती सुंदर दिसते आणि बरोबर दिसते ही जास्त महत्वाची गोष्ट असं मला वाटतं. तुमच्या गुरुंनी तुम्हाला सांगितलं त्यांनी तुमचे हात वगैरे वगैरे जे काय असतील ते, पण तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये आणि तुमच्या ॲटिट्यूडमध्ये आणि तुमच्या कन्व्हिक्शनमध्ये तुमच्या फोकसमुळे तुम्ही लोकांना इतकं बांधून ठेवलं की दुसरीकडे कुठे लक्षच नाही गेलं. मी तर डोळ्यात तेल घालून बसलेलो असतो इथे, पण हात वगैरे मला दिसलेच नाहीत, मला फक्त उर्मिला दिसली. Thank you, sir. Hats off to you. Good heavens, Urmila. Fantastic. Thank you. And what a choreography. तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती ना बसून, तेव्हा तुमची पायाची तुम्ही ते छन 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 करण्याच्या आधी तुम्ही ज्या वळून पदर असा केलात ना, पहिली मुवमेंट किंचित अर्ली झाली होती, मी घाबरलो. मी म्हटलं आता बिफोर बीट होतंय की काय सगळं, पण त्यानंतर कधीही बिफोर बीट नाही घडलं आणि इट वेंट लाईक अ बुलेट. मला जेव्हा कुठला परफॉर्मन्स खूप जास्त आवडतो मनापासून, इथनं आवडतो, मला इथनं नाही आवडत, तर त्यामुळे इथनं जेव्हा परफॉर्मन्स आवडतो तेव्हा मी स्तुती करतो, भरभरून पोट भरून अशी स्तुती करतो. त्याहून जेव्हा जास्त आवडतो तेव्हा मी स्टँडिंग ओवेशन देतो. त्याहून जेव्हा जास्त आवडतो तेव्हा मी तिथे येतो आणि टोकन ऑफ अप्रिसिएशन देतो. नाही का? पण या पर्वात मी काहीतरी वेगळं करणार आहे, कारण मी ज्या कारणासाठी मी तिथे येतो आणि टोकन ऑफ अप्रिसिएशन देतो, जर मला त्याहून जास्त हा परफॉर्मन्स आवडला तर मी या पर्वात मला वाटतं हे पहिल्यांदाच झालंय आणि आय एम ग्लॅड हे माझ्यापासून सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच हे असं सगळं मिळवायचं आहे. All the best to all of you and me too and all of us. तुझ्या या फडफडीत परफॉर्मन्सला मार्क्स किती मिळतात जाणून घेऊया. सगळ्यात आधी मयूर वैद्य. थँक यू मयूर. आणि दीपाली विचारे. Come on दीपाली ताई. Woo!
तुझे एक गोष्ट लक्षात आली का? काय? ह्या तुझ्या परफॉर्मन्स बद्दल तुला 100 पैकी 100 मार्क्स मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या. थँक्यू व्हेरी मच. इतका चांगला दिसला परफॉर्मन्स, त्याची स्तुती झाली. याचं कारण तुमचं प्रेझेंटेशन, तुमची चिकाटी, तुमचे गुरु आणि त्याचबरोबर तुमचा कॉस्ट्युम सुद्धा. अभिजीत ठाकूर हॅज डन अ ग्रेट जॉब. तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का उर्मिला? काय? तुझ्या या गुरूंकडनं तुला 100% मार्क्स मिळालेले आहेत. आणि ज्या अर्थी महागुरु इथे आले त्यांनी तुझं कौतुक केलं, म्हणजे तुला महागुरूंकडनं सुद्धा 100% मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू सर. व्हेरी गुड उर्मिला. पण तुला माहितीये का, ह्या मंचावरती ह्याच गाण्यावरती साक्षीने नृत्य सादर केलं होतं. मला साक्षीला विचारावं असं वाटतंय. साक्षी, तुला कसा वाटला उर्मिलाचा परफॉर्मन्स? उर्मिला ताई, तुझा परफॉर्मन्स खूप छान झाला. थँक्यू साक्षी. आणि तुला माहितीये का की मी हे गाणं का निवडलं? मी एकदा तुला या गाण्यावर परफॉर्म करताना पाहिलं होतं, पण तुझ्यासारखं मी नाही करू शकत. तू सॉलिड नाचतेस ग, तू कसलं नाचलीस आत्ता. थँक्यू.